नमस्कार मराठी बांधवांनो, शेअर मार्केटला तुम्ही आता भिण्याचं कारण नाही, कारण शेअर मार्केटची माहिती देणारा एखाद्या कंपनी एखादी चांगली कोणत्या कंपनीचे शेअर्स पडणार नाहीत, कोणत्या कंपनी ही कायम तुम्हाला प्रॉफिट देणारी आहे याची माहिती घेणारा हा शेअर मार्केटबद्दल अतिशय चांगला असा कोर्स म्हणा किंवा चॅनल म्हणा, याचं नाव आहे श्रीमंत व्हा। या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, यातील व्हिडिओ मित्रांना शेअर करायला विसरू नका। इथं तुम्हाला एका कंपनीचा छानसा चार्ट दिसत आहे, तर दिवसभरामध्ये आज या कंपनीनं जवळपास 20 रुपये इतकं रिटर्न दिलं आहे, म्हणजेच 0.81% इतकं रिटर्न दिलेलं आहे। तर मागील 5 दिवसामध्ये पहा, मागील 5 दिवसामध्ये या कंपनीनं 5.82%, म्हणजेच 139.95 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। तर मागील 1 महिन्यामध्ये पहा, मागील 1 महिन्यामध्ये या कंपनीनं 12.10%, म्हणजेच 274 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। मागील 6 महिन्यामध्ये पहा, आणि लक्षात ठेवा हे चार्ट पाहणं खूप महत्त्वाचं आहे। आपण कंपनी प्रॉफिटमध्ये कधी असेल, तर एक तर त्या कंपनीचे सगळे पॅरामीटर्स चांगले असतील, कंपनीचा चार्ट चांगला असेल, कंपनी डिव्हिडंड देणारी असेल, कंपनी प्रॉफिटमध्ये असेल, तर त्या कंपनीच्या शेअर्स कधीही पडणार नाही। तर मागील 6 महिन्यामध्ये बघा, मागील 6 महिन्याचा जो चार्ट आहे तो सुद्धा अतिशय छान असा चार्ट आहे। 25.41% इतकं रिटर्न या कंपनीनं दिलेलं आहे, 515 रुपये रिटर्न मागील 6 महिन्यामध्ये दिलेले आहेत। तर मागील 1 वर्षामध्ये पहा, 1 वर्षामध्ये 28.5%, म्हणजेच 575 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। तर मागील 5 वर्षामध्ये पहा, चार्ट बघा किती सुंदर चार्ट आहे। मागील 5 वर्षामध्ये 374.16%, म्हणजेच जवळपास 2008 रुपये इतकं रिटर्न या कंपनीनं दिलेलं आहे। तर मॅक्झिमम चार्ट पॅटर्न बघा, वाव काय बेस्ट आहे। हा जो मॅक्झिमम चार्ट पॅटर्न आहे तो अतिशय सुंदर असा आहे, आणि जवळपास 4700.98%, म्हणजे 2451 रुपये रिटर्न या कंपनीनं आपल्याला दिलेला आहे। आणि कंपनी ही मार्केटमधील एकदम टॉप कंपनी आहे, सर्वात जास्त मार्केट कॅपिटल कंपनी असलेली आहे। शेअर मार्केटमधील 1 नंबरची कंपनी कोणती, तर ती कंपनी, त्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा, कंपनी आहे धीरूभाई अंबानी यांची टॉप अशी कंपनी, म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, आणि ही NSEमध्ये रिलायन्स या नावाने लिस्टेड आहे। कंपनीचं नाव लक्षात ठेवा, रिलायन्स इंडस्ट्रीज, मुकेश धीरूभाई अंबानी यांची ही कंपनी आहे। ही कंपनी तुम्हाला कधीही लॉसमध्ये जाऊ देणार नाही। अनेक कंपनीचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, तर आता या कंपनीचे सर्व काही आपण पॅरामीटर्स पाहूया। तर ही जी कंपनी आहे, या कंपनीच्या सर्व काही गोष्टी आता आपण पाहणार आहोत। तर कंपनीचं मार्केट कॅपिटल बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ही कंपनी शेअर मार्केटमधील सर्वात जास्त मार्केट कॅपिटल असलेली, नंबर 1 मार्केट कॅपिटल असलेली कंपनी आहे। 1723925 करोड इतकं मार्केट कॅपिटल या कंपनीचं आहे। नंबर ऑफ शेअर्स बघा, 676.21 करोड इतके आहेत। कंपनीचा पी एकदम स्ट्रॉंग 54.9% इतका आहे। PB 3.89, तोही खूप छान आहे। फेस व्हॅल्यू ही या शेअर्सची 10 इतकी आहे। त्यानंतर कंपनी डिव्हिडंडसुद्धा चांगल्या पद्धतीने देते। तर डिव्हिडंड बघा, कंपनीनं 0.28% इतके डिव्हिडंड या वर्षी दिलेला आहे। तर कॅश कंपनीकडं 5573 करोड इतका कॅश कंपनीकडे शिल्लक आहे। तर कंपनी जे व्याज आहे कंपनीवर, जवळपास 2,221,698 करोड इतकं थोडंसं व्याज कंपनीवर आहे। परंतु एवढी मोठी मार्केट कॅपिटल कंपनी आहे, त्यामुळे हे व्याज ती फेडायचं म्हणल्यानंतर 1 महिन्यामध्ये फेडू शकते। प्रमोटर्स होल्डिंग बघा, त्या प्रमोटर्सची होल्डिंग जवळपास 50.59% आहे। सेल्स ग्रोथ थोडं आता वेगवेगळे सेक्टर असल्यामुळे थोडंसं मायनस प्लस होऊ शकतं। तर प्रॉफिट ग्रोथ बघा, प्रॉफिट ग्रोथ 3.37% आहे, ती एक पद्धतीनं चांगलीच आहे। रिटर्न ऑन इक्विटी बघा, 7.74% ही छान आहे। रिटर्न ऑन कॅपिटल इक्विटी ही सुद्धा 6.27, ही सुद्धा अतिशय छान अशी आहे। तर ही जी कंपनी आहे, ही कंपनी काय करते, ब्रँड्स बघा या कंपनीचे काय काय आहेत, म्हणजेच रिलायन्स कंपनी काय काय करते। तर अनेक रिलायन्सचे वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर आहेत, लक्षात ठेवा। तुम्ही रिलायन्स जिओ फोन तर आलो भारतामध्ये नंबर 1 आहे, तुम्ही जिओ फोन बघितला आहे।
त्यानंतर रिलायन्स मार्केट बघितलं आहे, रिलायन्सचं रिलायन्स स्मार्ट हे सुद्धा एक प्रकारे मार्केटमधीलच अतिशय टॉप असा क्षेत्र आहे. त्यानंतर जिओ तुम्ही बघितला आहे, रिलायन्सचे जे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी आहेत ते ज्वेलरी त्याचं काम करतं. रिलायन्स डिजिटल सॉफ्टवेअर क्षेत्रातील एकदम टॉप कंपनी आहे. रिलायन्स सुपर आहे, रिलायन्स फ्रेश अनेक ज्या पालेभाज्या आहेत ते विकण्याचं काम करतं. रिलायन्सच्या अनेक लहान लहान वस्तू आहेत त्या विकण्याचं काम करतं. किराणा मालाचं कामसुद्धा हे करतं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे नेट्स आहेत ते नेटप्ले किंवा रिलायन्सचा वायकॉम पिक्चर सॉफ्टवेअर ते सुद्धा आहे. तर जिओ आहे बघा, त्यानंतर टी व्ही चॅनल आहेत, IBN लाईव्ह आहे, त्यानंतर CNBC आवाज आहे. अशा अनेक सगळ्या गोष्टीचा संबंध फक्त हे सगळं मिळून तयार होतं रिलायन्स इंडस्ट्रीज. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टीमुळं थोडंसं खालीवर हे शेअर होतो, परंतु तुम्हाला हा शेअर्स कधीही लॉसमध्ये जाऊ देणार नाही. अतिशय प्रॉफिटेबल अशी कंपनी आहे. या कंपनीचे जे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे ते शेअर होल्डिंग पॅटर्न बघा. तर जे प्रमोटर्स आहेत त्या प्रमोटर्सकडं जवळपास निम्मी शेअर्स त्यांच्या स्वतःकडे आहेत. जे मालक आहेत त्यांच्याकडे आहेत, म्हणजेच अर्थात अंबानी यांच्याकडे असतील, मुकेश अंबानी यांच्याकडे. त्यानंतर जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडे 25.09% आहेत. भारतातील ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्याकडे 13.29% आहे. पब्लिककडं 11% इतके शेअर्स या कंपनीचे आहेत. आता पाहू या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट. कंपनी या वर्षी फायद्यामध्ये आहे का तोट्यामध्ये आहे, तर आपण पाहूया प्रॉफिट आफ्टर टॅक्स. प्रॉफिट आफ्टर टॅक्स, तर बघा या एक वर्षातला तो तुम्हाला इथं वर्ष वर दिसत असते. बघा June 20, September 20, December 20, March 21 आणि June 21 या एक वर्षभरातलं त्या कंपनीचा प्रॉफिट किती आहे ते प्रॉफिट पहा. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 9,294 करोड, 6,646 करोड, 8,628 करोड, 7,000 करोड, 8,000 करोड, म्हणजे जवळपास वर्षभर या कंपनीचं प्रॉफिट हे सारखं आहे. तर आता आपण पाहूया मागील 5 वर्षामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे. तो जर प्रॉफिटमध्ये असेल तर आपली कंपनी 100% या कंपनीचा शेअर्स हा कधीही उतरणार नाही. 17, 18, 19, 20 आणि 21 या 5 वर्षामध्ये जे रिलायन्स इंडस्ट्री कंपनी आहे ही प्रॉफिटमध्ये आहे का? प्रॉफिटमध्ये असेल तरच शेअर होल्डर्सना फायदा होणार ना. तरच आपण जर शेअर घेतलो तर आपल्या शेअरची किंमत वाढेल, तरच आपल्याला प्रॉफिट होईल. म्हणून ही कंपनी कायम प्रॉफिटेबल असणं महत्त्वाचं आहे. तर नेट प्रॉफिट बघा, 17 31,425 करोड, 18 33,612 करोड इथं वाढलेलं आहे. 19 35,113 करोड परत वाढलेलं आहे. 20 मात्र तुम्हाला माहितीच आहे कोरोना आल्यामुळं थोडंसं प्रॉफिट 5,000 करोडनी कमी झालेलं आहे. परत 21 परत 1,000 करोड वाढलेलं आहे. म्हणजेच कंपनी ही प्रॉफिटमध्ये आहे, कंपनी ही अजिबात लॉसमध्ये जाणारी कंपनी नाही आहे. तर अशा चांगल्या कंपनीचा शेअर्स पाहून आपण त्यामध्ये अवश्य गुंतवणूक करू शकतो. तर अतिशय दिग्गज अशी ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये आपण अवश्य गुंतवणूक करू शकतो. कंपनीकडे जो कॅश आहे तो नेट कॅश तर पाहिलं तर जवळपास बघा 17 5,138 करोड होता, 18 19 1,033 करोड, 20 4,717 करोड, म्हणजेच प्रॉफिट जो कॅश फ्लो होता नेट कॅश फ्लो तो वाढत जात होता, परंतु इथं कोरोनामुळे परत तो कमी आलेला आहे. म्हणजेच लक्षात घ्या कंपनी ही प्रॉफिटमध्ये आहे, कंपनी तुम्हाला कधीही लॉसमध्ये जाऊ देणार नाही. अतिशय दिग्गज अशी आणि शेअर मार्केटला डायरेक्ट Nifty 50 एक नंबरची कंपनी म्हणजेच रिलायन्स. ही कंपनी शेअर मार्केटला उभरही नेते, शेअर मार्केटला खालीही पाडते, असा हा शेअर्स आहे. तर तुम्ही हा शेअर्स अवश्य अभ्यास करून खरेदी करू शकता. याचे समजा तुम्ही 50 शेअर घेतला तर 5 वर्षामध्ये तुम्हाला 5 लाख सरळ मिळू शकतात. तर हा व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा, चॅनल आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.